नमस्कार मित्रांनो, इयत्ता 9वी कुमार भारती। आज आपण पाठ पाहणार आहोत नात्यांची घट्टवी। लेखिका आहेत मीरा शिंदे। आपण लेखिका मीरा शिंदे यांचा परिचय बघू। विविध नियतकालिकांमधून आणि मासिकांमधून कथा आणि कवितांचं लिखाण त्या करतात। प्रत्येक माणूस हा अनेक नात्यांनी परस्परांशी गुंफलेला असतो। जन्मापासून सुरू झालेला हा नात्यांचा प्रवास अखेरपर्यंत चालू असतो। माणसाच्या आयुष्याच्या शेवटच्या घटकापर्यंत नातं सतत बदलतं असतं आणि नातं हे वाढत जातं, जन्माला आल्यापासून तर अगदी मरेपर्यंत। एवढी नात्याची वीण घट्ट असते। वीण ज्या कापड विणलं जातं ज्यावेळेला, त्यावेळेला ते धागे आडवे आणि उभे एकत्र केले जातात। ती एकत्र करण्याची पद्धत त्याला वीण असं म्हटलं जातं। ते एवढे घट्ट असतात, एवढे मजबूत असतात। आपण बघतो कापड आपलं किती घट्ट आणि किती मजबूत असतं, तशी नात्यांची वीणही घट्ट असते। आणि या पाठामध्ये लेखिकेने नात्यांचे सहज आणि परिणामकारक वर्णन आपल्यासमोर मांडलेलं आहे। हा पाठ आवाम 2010 या मासिकामधून घेतलेला आहे। वेगवेगळे नाते याच्यामध्ये उलगडून दाखवलेले आहे। आईचं, वडिलांचं, भावाचं, बहिणीचं, मित्राचं, अशा अनेक नाते आहेत की ज्या प्रत्येक नात्यामधून आपण आयुष्याची वाटचाल करत असतो, आयुष्यामध्ये आपण मार्गक्रमण करत असतो, असं प्रत्येक नातं या ठिकाणी दाखवलेलं आहे। आणि नातं किती घट्ट असतं। काही नाते ही निसर्गत आपल्याला प्राप्त झालेली असतात, तर काही नाती जी आहे ती आपण निर्माण केलेली आहे। आणि म्हणून ती नाती किती घट्ट असतात आणि अगदी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ती आपल्यासोबत असतात, अशी नात्यांची घट्ट वीण या ठिकाणी लेखिका मीरा शिंदे यांनी आपल्यासमोर मांडलेली आहे। बघा, पाठाकडे लक्ष द्या, आपण तो व्यवस्थित समजून घेऊ। पाठामध्ये आलेले कठीण शब्द जे असतील ते शब्द आपण उतरवून घ्यायचे आहे, नोंदवून घ्यायचे आहे। आपल्यासाठी वेगवेगळे पाठ मी या ठिकाणी घेऊन येत असतो, आपल्याला चांगल्या पद्धतीनं समजावं या उद्देशानं। आणि म्हणून तुम्हाला प्रत्येकाला ते समजावे, प्रत्येकापर्यंत ते पोहोचावे याच्यासाठी हा तास आहे। तरी कृपया आपण सर्वांनी काळजीपूर्वक आणि लक्षपूर्वक तो पाठ समजून घ्यायचा आहे। पाठावर आधारित कृती ज्या असतील त्यासुद्धा सोडवायच्या आहेत। बघा, जन्माला आलेला प्रत्येक माणूस जन्माबरोबर किंवा नाळेबरोबरच नातं नावाची एक भली मोठी माळ घेऊन येतो। नाळ ज्यावेळेला बाळ जन्माला येतं त्यावेळेला त्याची नाळ आईसोबत जोडलेली असते। त्या नाळेतून त्याचं उदरभरण होतं। आईच्या उदरामध्ये ज्यावेळेला तो असतो त्यावेळेला त्या नाळेतून त्याला श्वासोश्वास, त्याला ऑक्सिजन मिळतो, त्याला अन्नपाणी मिळत असतं, असं त्याचं उदरभरण त्या नाळेच्या माध्यमातून होत असते। आणि अशी त्याची नाळ त्याच्या आईसोबत जोडलेली असते। जन्म झाल्यानंतर ती नाळ त्याची तुटते, ती नाळ कापली जाते। आणि अशा प्रकारे त्या नाळेसोबतच, म्हणजे तो जन्माला ज्या दिवशी आईच्या उदरामध्ये आला, आईच्या उदरामध्ये असतानापासूनच ते नातं त्याच्यासोबत जोडलं गेलेलं आहे, बांधलं गेलेलं आहे। आणि जन्मानंतर सुद्धा एक भली मोठी माळ घेऊन तो जन्माला येतो। अनेक नाते त्याच्यामध्ये निर्माण होतात। आणि अशा प्रकारे ती कशा प्रकारची आहे, कुठली आहे, ती नाते आपण निभवतोय, आपण बघतोय, अनेक प्रकारचे नाते आपल्या समोर आहेत। त्या माळेमध्ये नाते नामक मणी एकामागे एक असे ओवलेले असतात। आणि हे मोती मग एक सुंदर वीण गुंफत जातात, एक सुंदर अशी माळा या नात्यांची तयार होते। आपल्या सर्वांभोवती नकळत विणली जाणारी आणि भेटणाऱ्या प्रत्येक नात्याने अधिकाधिक मजबूत होत जाणारी नात्यांची वीण प्रत्येकाभोवती गुंफली जाते। असा जगातला कुठलाही व्यक्ती नाही की ज्याच्याकडे ही नात्यांची अशी माळा नाही। नात्याला एक एक नाव देत ती कधी जवळीक साधते, कधी ती आपल्या जवळ येते, तर कधी ती लांब जाते, अगदी स्वकीय होऊन जाते। मग ते भलेही रक्ताचं नातं नसेल तर कधी कधी परक्याप्रमाणे सुद्धा वागते।
नात्यामध्ये सुद्धा दुजाभाव, नात्यामध्ये सुद्धा परकेपणा जाणवतो, कधीतरी वाद होतात, कधीतरी भांडणं होतात, आणि म्हणून अशाप्रमाणे परकेपणासुद्धा नात्यामध्ये कधी आपल्याला जाणवतो. नाती जन्माबरोबर असलेली असोत किंवा सहवासातली असो किंवा वातावरणातून निर्माण झालेली असू दे, त्याच्यामध्ये सुद्धा स्वकीय परकीय असा भेदाभेद आपल्याला जाणवतो. आणि मग ते नाते कसे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपल्या सोबत असतात आणि त्या नात्यांमधून कशा प्रकारचा आपला एकमेकांशी सहसंबंध जोडलेला असतो तो पुढे आणखी दाखवलेला आहे बघा लेखिकेनं. खरं तर माणूस जन्माला येतो तोच मुळी कुणाचा तरी मुलगा. बघा, जन्माला आल्यापासून तो कुणाचा तरी मुलगा आहे, कुणाची तरी मुलगी आहे, कुणाचा तरी भाऊ आहे, कुणाची तरी बहीण आहे, कुणाचं तरी नातू. म्हणूनच नात्यांच्या विणीशी त्याची पहिली ओळख होते तिथं, आणि नंतरच्या प्रवासात भेटणारे अनेक नवी नाती त्या विणीला समृद्ध आणि सुंदर करत जातात. जन्मतःच त्याला त्या ठिकाणी त्याची आई भेटते, त्याचे बाबा भेटतात, त्याची बहीण, त्याचा भाऊ, त्याच्या आजोबा, त्याची आजी, असे नाते जन्मतःच त्याला प्राप्त झालेले आहे. जन्माला आल्यापासून, जन्म झाल्याबरोबरच ही नाती त्याच्यासोबत असतात, आणि अशी एक एक नाती उलगडत जातात, आणि असेच जीवनाच्या प्रवासामध्ये ही माळा तयार होत असताना अनेक नाते त्याला भेटतात. अगदी रेशमाच्या धाग्यासारखी ही वीण एकाच वेळी नाजूकही असते आणि भक्कम मुलायम आणि धारदारही असते. आपल्याला माहिती आहे रेशम कापड, रेशमचं कापड जे अत्यंत तलम आणि मऊ असतं बघा. आपण इतिहासामध्ये सुद्धा अभ्यासलेलं आहे की अशा कापडाचा व्यापार इंग्रज लोक करायचे आणि उत्तम प्रतीचं कापड आपल्या देशामध्ये तयार व्हायचं. त्याच्यातलं रेशमचं कापड जे आहे ते अत्यंत तलम आणि मुलायम असतं, अत्यंत मजबूत असतं आणि महागसुद्धा असतं. अशा रेशमाच्या धाग्यासारखी ही वीण जी अत्यंत मोलाची आहे, एकाच वेळी ती नाजूक आणि भक्कम मुलायम अशी धारदार वीण त्याच्या बनली जाते. अशी ही बहुरंगी वीण अलगतपणे नात्यांचा एक एक पदर जो आहे तो आपल्यासमोर ठेवत जाते. नात्यांच्या आठवणीने कधी डोळ्यामध्ये पाणी येतं, कधी त्या आठवणीसह हृदयामध्ये नाती जपली जातात, कायमचीच ती जपली जातात. कायम आपल्याला एखाद्याचं नातं असं घट्ट बांधलं जातं, असं जोडलं जातं. नातं जवळचं जरी असलं तरी प्रत्येक नात्यामध्ये जवळीकता आणि दूरता आपल्याला जाणवते. म्हणून अशी काही जवळीकता निर्माण होते, कायमची ती आपल्याला जाणवते, कायमची ती आपल्याला दिसून येते. प्रत्येक आई मुलाच्या जन्मानंतरही त्याला घडवत असते. असे घडवताना कधी कुंचल्याच्या हळवारपणे रंग रेखत तर कधी छन्नीचे कठोरपणे घाव घालत तिचं काम चालू असतं. अगदी आपण जसं एखाद्या कागदावर म्हणा किंवा पेंटिंग करत असताना, मग ती भिंतीवरती असेल, कागदावरती असेल, फळ्यावरती असेल, ज्यावेळेला आपण ते रंगकाम करतो आणि तो कुंचला, कुंचला म्हणजे तो ब्रश, त्या कुंचल्याच्या साह्यानं हळवारपणे तो रंग त्या ठिकाणी दिला जातो, ते चित्र काढलं जातं. अगदी आखीव रेखीव स्वरूपामध्ये चित्र केव्हा आवडतं, जेव्हा ते आखीव रेखीव असेल त्यावेळेला. मग आखीव रेखीव केव्हा होतं, ज्यावेळेला त्याच्यामधलं रंगकाम, त्याच्यामधला आखीव रेखीवपणा जो आहे तो अत्यंत काळजीपूर्वकपणे ते चित्र काढलं असेल, तो दिसत असेल आखीव रेखीवपणा, तर ते चित्र आपल्याला आवडतं. मग तशा प्रकारे आईसुद्धा अगदी नाजूकपणे छोट्या मोठ्या गोष्टी, लहान मोठ्या गोष्टींकडे लक्ष घालून आपल्याला सगळ्या गोष्टी शिकवत असते. कधीतरी ती कठोर पण होते, कधीतरी आपल्याला दोन फटके पण देते, कधी आपल्याला रागवते सुद्धा, असे छन्नीचे घावसुद्धा ती घालते. आईच्या घडवण्याने आपण जरी घडत गेलो तरी ती आपल्यासाठी कायम गुढ बनून राहते. गुढ म्हणजे रहस्य, ती कायम आपल्यासाठी रहस्य आहे. एक एक नातं, एक एक गोष्ट ती आपल्याला दाखवत असते. कधी ती आपल्यासाठी उबदार शाल असते, कधी कणखर ढाल असते, बालपणीच्या अंगाईला लागलेली सुंदर चाल असते. साने गुरुजींनी आईचं वर्णन केलेलं आहे, श्यामच्या आईमध्ये आपण ते वाचलं असेल. आईचं वर्णन करत असताना त्यांनी आईच्या एक एक गोष्टी आपल्यासमोर मांडलेल्या आहे, आणि आईने सुद्धा त्यांच्यावरती कशा प्रकारचे संस्कार केलेले आहे ते आपल्याला श्यामच्या आईमध्ये उलगडून दाखवलेले आहे साने गुरुजींनी. आईनं जन्म दिल्यानंतर या जगाशी आपली ओळख होते. या जग नावाच्या भवसागरामध्ये भवरूपी सागर, भवरूपी सागर जो असा सागर आहे की भव म्हणजे काय, जे आपल्याला दिसणार आहे, जे नाशवंत गोष्टी आहे या सगळ्या, अशा भवसागरामध्ये स्वतःचं माणूसपण जपण्याची तारेवरची कसरत, अत्यंत कठीण असं काम आई आपलं त्या ठिकाणी
करत असते, प्रत्येकाला ते करावं लागतं. मुलाची जगण्याची वाट थोडी कमी खळतर व्हावी म्हणून बाप नावाचं वल्ल हातात धरून भवसागर पार करण्याचा प्रयत्नही केला जातो. भवरूपी सागर, हा भवरूपी सागर हे दिसणारं जग, हे विश्व आपला आयुष्यरूपी जग पार करत असताना आईची साथ असते आणि त्याच्यासोबत तो नावेवरती बघा पाणी ढकलण्यासाठी जे अवजार असते तो पाणी ढकलण्यासाठी ते अवजार वापरून ते नाव जे आहे ते वल्हवतो, ते पाणी मागे ढकलतो, त्याला वल्हवणं असं म्हणतात. असं नावेचं वल्हवणं, आयुष्यरूपी नाव पुढे ढकलण्याचं काम वडिलांच्या मार्फत त्या ठिकाणी करते. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वडिलांची भूमिकाही तशीच असते आणि म्हणून मुलाची जगण्याची वाट जी आहे ती वाट आणखी खडतर होऊ नये, ती कमी खडतर व्हावी, अधिक सोयीची व्हावी, ही भूमिका त्या ठिकाणी या भवसागरामध्ये वडील त्या पार पाडत असतात. त्यासाठी मात्र संवाद नामक सेतू बांधला जावा लागतो. मग या संवादातून बापाचं बाप असणं ठळकपणे आपल्याला जाणवत असते. मग असा घट्ट संवाद आपला त्या ठिकाणी साधला जातो. कधीतरी आपल्याला वडिलांकडून कुठली गोष्ट मागायची असेल, काहीतरी आपल्याला पाहिजे असेल, तर आपण आईच्या माध्यमातून वडिलांपर्यंत ती गोष्ट पोहोचत असतो आणि हळूहळू अशा प्रकारे मैत्रीचं नातं आईशी वडिलांशी आपलं त्या ठिकाणी जोडलं जातं. म्हणून असा संवाद नामक सेतू म्हणजे पूल त्या ठिकाणी काय होतो, बांधला जातो. मायेचे आणि वात्सल्याचे पडदे भेदून हातात आलेलं मूल मोठं होऊन बघता बघता पंख पसरून कधी उडायला सुरुवात करतं कळत सुद्धा नाही. आपण लहानाचं मोठे झालो आणि लहानाचे मोठे झालो ते छोटंसं इवलंसं पिल्लू त्या घरट्यातून बाहेर आलं आणि घरट्यातून बाहेर आल्यानंतर त्याला एकदा का पंख आले की पंख आल्यानंतर ते काही घरट्यामध्ये थांबत नाही, ते उडायला लागतं. तशा प्रकारे आपलं सुद्धा बालपण गेलं. आपण आता मोठी झालो आणि मोठे झाल्यामुळे आपण सहज आईला वडिलांना सांगतो की नाही नाही आता मला या सगळ्या गोष्टी कळतात, मला हे सगळं काय होतं समजतं. आणि म्हणून आपणही त्या पक्षाप्रमाणे त्या पिल्लाप्रमाणे आता उडायला लागलो. पण त्याची झेप जेव्हा सातास समुद्रापलीकडे जायला लागते तेव्हा मात्र पुन्हा एकदा तुटणाऱ्या नात्याची वेदना असह्य होते, दुःखदायक होते. जेव्हा सातास समुद्रापलीकडे जाण्याची वेळ येते, आपल्याला माहिती आहे सातास समुद्रापलीकडे जाणं म्हणजे काय, परदेशात जाणं, आपलं घर सोडून जाणं, आपलं गाव सोडून जाणं. मग असं ज्यावेळेला आपण दुसरीकडे जातो त्यावेळेला मात्र पुन्हा एकदा ते नातं तुटण्याची वेदना जी आहे ती असह्य होत जाते. आणि म्हणून आई वडील जे आहे ते आई वडील सहजासहजी आपल्याला पुढे जाऊ देत नाही, बाहेर सोडत नाही. आनंदाचा मुखवटा धारण केलेल्या आई वडिलांचं दुःख मुलांना कळणार कसं आणि कधी? आपल्याला वाटतं की नाही माझी आई मला जाऊ देत नाही, माझी आई मला गावाला जाऊ देत नाही, माझी आई मला खेळायला जाऊ देत नाही, माझी आई मला इथं जाऊ देत नाही, माझे वडील मला विरोध करतात, मला शिकायला बाहेर जायचं आहे, मला परदेशामध्ये जायचं आहे. परंतु त्याच्या मागची वेदना नेमकी हीच असते की कधीतरी आपलं एवढं नातं घट्ट असं नातं ते तुटू नये. त्याच्या वेदना फक्त त्या आईला त्या वडिलांना माहिती असतात म्हणून त्यांना ते दुःख होतं आणि ते आपल्याला बाहेर पाठवायला तयार होत नाही. ही आई वडिलांच्या जीवांची घालमेल जी आहे ती उलघाल जी आहे, ज्याला आपण मनाची तगमग म्हणतो, उलघाल कधीही न कळणारी असते मुलांना. या विश्वात्मक जगात आपण मात्र पोरके होत जातो, एकटे पडत जातो आणि हे दुःख उरी बाळगून आपल्या मनामध्ये ठेवून आशीर्वादासाठी उचललेला हात तसाच ठेवून मुलांच्या पाठीशी उभं राहण्यापलीकडे आई वडील काय करू शकतात? अशा या जगामध्ये भवरूपी सागरामध्ये कधी आपण एकटे पडतो तर कधी आई वडील एकटे पडतात, कधी ते पोरके होतात आपल्यासाठी लांब जातात, कधी आपण त्यांच्यासाठी लांब जातो. आणि म्हणून अशी ही वेदना, नात्यांची वीण घट्ट जर असेल तर हे नातं कधीच तुटत नाही, पण नात्यांची वीण घट्ट नसेल म्हणून त्याच्यासाठी रेशमाची वीण त्या ठिकाणी म्हटलेला आहे, मुलायम धागा त्याच्यासाठी वापरलेला आहे, जो अत्यंत घट्ट बांधला गेलेला आहे, घट्ट अशी वीण त्या ठिकाणी तयार झालेली आहे की जी कधी संपणारी नाही, कधी तुटणारी नाहीतर कापड तर भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे आपण बघतो, काही कापड अशी असतात की जी लगेच फाटतात, लगेच तुटतात, त्याचा धागा लगेच तुटून जातो. मग असा तुटणारा धागा नसलेलं कापड असावं, आपण कापड घेताना खूप विचार करतो. मग असं आपली नात्यांची वीण सुद्धा घट्ट असावी. आईच्या डोळ्यातून झरणाऱ्या अश्रूंची कथा साऱ्यांनाच माहिती आहे, पण बाप नावाच्या पुरुषाच्या चेहऱ्यावरचा जबाबदारीचा मुखवटा दूर केला तर त्याच्या मागे चेहऱ्यावरून ओघळणारे देखील अश्रूच असतात. आई बोलून व्यक्त करते,
आई कधी आनंदाश्रू गाळते, कधी दुःखाचे अश्रूसुद्धा ती सहज गाळते, परंतु वडील नावाचं वादळ असं असते की जी नेहमी दुःखाच्या दुःख ज्या वेळेला येतं त्यावेळेला नेहमी आपल्या समोर उभं असतं, वादळ ज्या वेळेला येतं त्यावेळेला त्या वादळाचा सामना फक्त बापरूपी व्यक्तीच त्या ठिकाणी करत असतो. म्हणून अशा बाप नावाच्या पुरुषाच्या चेहऱ्यावरचं जबाबदारीचा मुखवटा जर का आपण दूर केला तर त्याच्या चेहऱ्यावरून ओघळणारे अश्रू जे आहे ते मात्र आपल्याला कधीच दिसत नाही, कारण बाप ते अश्रू कधीच आपल्याला दाखवत नाही. ते फक्त जबाबदारीच्या मुखवट्याने दडवले जातात, दाबले जातात, किंवा त्याच्याच गळ्यातल्या उपरण्यानं पुसले जातात. गळ्यात घ्यायचा मोठा रुमाल त्याला उपरणं आपण म्हणतो, त्या उपरण्याने ते असेच पुसले जातात. परंतु एवढं मात्र खरं, नवीन नाती जुळणं ही दोन्ही बाजूंकडून घडणारी प्रक्रिया असते, तिची सुरुवात दोन्हीकडून व्हावी लागते. नातं ज्या वेळेला जोडलं जातं विन केव्हा घट्ट होईल, ज्या वेळेला आडवा धागा आणि उभा धागा तो एकत्र येईल त्यावेळेला ती विन घट्ट होईल. तशा प्रकारे नातं जे ते दोघी बाजूनं विणलं जातं. नात्यामध्ये एखादा व्यक्ती जर कमकुवत असेल तर ते नातं घट्ट नाही राहत, एखादा अविश्वास असेल तर त्या नात्याला जास्त आयुष्य नसतं. म्हणून असं घडलं तरच नाती जुळून येतात, नाहीतर अनेक दुवे नात्यातून गळून पडतात, निखळून पडतात. तसं पुढचं एक नातं दाखवलेलं आहे की जे नातं आपण बनवलेलं आहे, कुठलं? मैत्रीचं नातं. मग मैत्रीचं नातं असंच असतं, आपण मैत्रीचा दिवस साजरा करतो बघा, फ्रेंडशिप बँड बांधतो ना आपण हातावर. मग नातं जर घट्ट असेल, मैत्री जर खरी असेल, तर त्याच्यासाठी अशा कुठल्या धाग्याची गरज आहे का? धागा बांधून नातं घट्ट होईल का? ते धागा बांधून घट्ट होणार नाही, आणि नाही बांधलं तरी घट्ट होऊ शकतो. म्हणून तशा प्रकारचं मैत्रीचं नातंही घट्ट असावं. मित्र हा आपल्याला आपण बनवलेला आहे, त्याच्या आवडीनिवडी, त्याच्या सवयी, त्याच्या काही गोष्टी अशा असतात की ज्या आपल्याशी मिळत्या जुळत्या आहेत, आणि म्हणून रक्ताच्या नात्यापेक्षा श्रेष्ठ म्हटलं तरी चालेल. काही नाती नाही निसर्गदत्त आहे, पण मैत्रीचं नातं जे आहे ते निसर्गदत्त जरी नसलं ते आपण बनवलेलं आहे, परंतु ते खूप श्रेष्ठ आणि खूप मोठं असं नातं आहे. म्हणून मैत्री हे असं नातं आहे, अतिशय तरल असं नातं जपताना दोघांनाही एकाच वेळी एकच स्वप्न पडावं लागतं, तेव्हाच ते नातं अनादि आणि अनंताचं असतं. असं ते नातं आहे की जे अनादि काळापासून अनंतापर्यंत चालणारं, शेवटपर्यंत टिकणारं नातं आहे. म्हणून सुदाम्याचं आणि श्रीकृष्णाचं नातं आपल्याला सर्वांना परिचित आहे. सुदामा ज्याच्या घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य होतं आणि श्रीकृष्ण राजा होता, पण कधी त्याने आपलं दारिद्र्य त्याच्या आड आणलं नाही. सुदाम्याचे पोहे श्रीकृष्णानं सुद्धा आनंदानं खाल्लं, त्याची अख्खी नगरी सुवर्ण नगरी करून टाकलेली होती. असं अनादी आणि अनंताचं नातं आपलं सुद्धा असावं, आपल्याला सुद्धा तशीच स्वप्न पडावी. आणि अशी स्वप्न म्हणजे अशाच गोष्टी जर का आपल्याकडे असतील तर आपलंही नातं श्रेष्ठ असेल. नव्या अभिनव सृजनाचं ते होतं, मात्र असं केव्हा होईल? जर आपल्या त्या नात्यामध्ये अशा प्रकारचा एकोपा असेल त्याच वेळेला ते असं नवीन नातं त्या ठिकाणी घट्ट विणलं जाईल आणि ते निर्विवाद सत्य ठरेल, अगदी शेवटपर्यंत चालेल. त्याच्यामध्ये कुठला आक्षेप घेण्यासारखा विषयच नसेल. मैत्रीसारखी भावना खूप सूक्ष्म आणि तरळ असते. म्हणूनच म्हटलं जातं, मित्र जरी समोर दिसला तरी मैत्री कधी दिसत नसते. जगण्यासाठी अशी अनेक नाती आवश्यक असतात, त्यासाठी गरज भासते ती एका हितचिंतकाची, मार्गदर्शकाची, गुरुची. भारतीय परंपरेमध्ये गुरुकडून शिक्षण घेतल्यानंतर शिष्याला गुरुदक्षिणा द्यायची असते, त्याला गुरुदक्षिणा द्यावी लागते, व गुरुने त्याला कानमंत्र द्यायचा असतो. काही मोजक्या गोष्टी, महत्त्वाच्या गोष्टी त्याला सांगणं, कानमंत्र देणं म्हणजे काय? महत्त्वाच्या गोष्टी सांगणं, कानमंत्र. मग त्याच्या कानामध्ये सांगितलेलं असेल. पूर्वी गुरुकुल शिक्षण पद्धती होती, त्या गुरुकुल शिक्षण पद्धतीमध्ये तो मुलगा वयाच्या 12व्या वर्षी त्याचा मुंज विधी व्हायचा आणि 12व्या वर्षानंतर त्याला गुरुच्या घरी पाठवलं जात होतं. सर्व विद्या तो त्या ठिकाणी शिकायच्या, सर्व विद्यांमध्ये पारंगत झाल्यानंतर एक तप म्हणजे 12 वर्ष पुन्हा तिथं राहिल्यानंतर त्या ठिकाणी तो घरी परत यायचा आणि गुरुदक्षिणा दिली जायची. गुरुपौर्णिमेला तो आपल्या गुरुला गुरुदक्षिणा द्यायचा आणि गुरुदक्षिणा देऊन तो स्वगृही परत यायचा. त्यावेळेला गुरुसुद्धा त्याला कानमंत्र द्यायचा. शेवटच्या काही उपदेशपर गोष्टी त्याला सांगितल्या जात होत्या गुरुकडून. जो पुढील कसोटीच्या काळामध्ये परिस्थितीवरती मात कशी करायची ते शिकून जातो.
श्रीकृष्ण आणि अर्जुनाचं नातं होतं, द्रोणाचार्य आणि अर्जुनाचं नातं होतं, जे अत्यंत श्रेष्ठ असं नातं होतं, गुरु आणि शिष्यांचं नातं। मग असा हितचिंतक, असा मार्गदर्शक, असा गुरु, असा मित्र, असे आई, असे वडील, अशी नात्यांची विंक आहे ती घट्ट असावी। शेजारधर्म हे पण एक असंच नातं असतं। आपण म्हणतो की नाही नाही मला माझ्या शेजाऱ्याशी काही देणं घेणं नाही, परंतु शेजार धर्म हा सुद्धा सर्वात मोठा धर्म आहे। जवळचा व्यक्ती आपल्या तेवढा उपयोगात येत नाही, तेवढा शेजारी आपल्या सहज मदतीला धावून येतो, आणि म्हणून शेजाऱ्याप्रती असलेला भाव, तो धर्म, ते नातं आपण जपलं पाहिजे। शेजार धर्माचा एक धागा जुळला असेल तर स्नेहाच्या मर्यादा ओलांडतो, आणि तुटला असेल तर वैराच्या मर्यादा ओलांडतो। नाही नाही मरेल पण त्याच्या दारात जाणार नाही, नाही नाही आमच्या शेजाऱ्यांचं आणि आमचं जमत नाही, त्यांचं आणि आमचं भांडण झालेलं आहे, असा वैर कायम राहतो। मग असा वैर राहता कामा नये, मग ते नातं त्या धाग्यासारखं, कच्च्या धाग्यासारखं तुटून जातं। कौटुंबिक वातावरणात आपल्या अवतीभोवती रेंगाळणारी काही नाती अशी असतात की ती विसरू म्हटलं तरी ती विसरली जात नाही। असंच एक नातं आजीचं असतं। 10वीला पाठ आहे बघा मराठीमध्ये, कुटुंबाचं एक आगळ, आजी कुटुंबाचं आगळ, असं आजीचं, आजीरूपी नातंसुद्धा तेवढंच श्रेष्ठ आणि तेवढंच महत्त्वाचं असते। कुटुंबाचा आधार, कुटुंबाचा महत्त्वाचा घटक, वरिष्ठ मंडळी, ज्येष्ठ मंडळी, वडीलधारी मंडळी घरामध्ये किती महत्त्वाची असते ते आपल्याला आपल्या आजीच्या रूपानं पाहायला मिळतं। आजीचं असंच नातं असतं। झोपताना रोज नवी गोष्ट सांगणाऱ्या आजी आता फक्त आठवणीत जपावी लागते। जी ज्यावेळेला या जगातून जाते त्यावेळेला आपल्याला तिची आठवण येते। झोपताना नवीन गोष्टी ती आपल्याला सांगते, नवीन गोष्टी आपल्याला शिकवते, आपल्यावरती लक्ष देत असते, भलेही ती अडाणी असेल, भलेही ती अशिक्षित असेल। तिला शोधण्यासाठी पाय आपोआप वृद्धाश्रमाकडे वळतात। मग ही वेळ येऊ नये, वृद्धाश्रमाकडे वळतात म्हणजे काय? परिवारातून तिला हद्दपार केलेलं आहे, तिला वृद्धाश्रमामध्ये ठेवलेलं आहे। का ठेवलं? कारण नात्यांची वीण घट्ट नाही म्हणून आपल्या परिवारानं तिचा त्याग केला किंवा तिला वृद्धाश्रमामध्ये पाठवलं, म्हणून वृद्धाश्रमाकडे जाण्याची वेळ आपल्यावरती सुद्धा येऊ नये। असे प्रसंग मग मन दुःखी करून जातात, म्हणून असा प्रसंग कुठल्याही परिवारात, कुठल्याही घरामध्ये नसावा। की आपल्या वडीलधाऱ्या मंडळींना, म्हणजे आजी असतील, आजोबा असतील, की त्यांना वृद्धाश्रमामध्ये आपल्याला पाठवण्याची वेळ यावी, म्हणून नात्याची विंका असावी, घट्ट असावी। जन्मापासून सुरू झालेला नात्यांचा प्रवास तारुण्याचे क्षण संपूर्ण वार्धक्याकडे वाटचाल करू लागतो तेव्हा मागे वळून पाहावेच लागते। आपल्याला सीमावलोकन करावं लागतं, मागे वळून पाहावं लागतं। किंबहुना ते अपरिहार्यच आहे, ते अटळ आहे। अपरिहार्य म्हणजे काय? ते पाहणं अटळ आहे, ते पाहावंच लागतं। जरी आपण नाही पाहिलं तरी ते आपल्याला जाणवतं, तरी आपल्याला ते वार्धक्यामध्ये त्याच्या आठवणी होतात। मागे वळून पाहिल्यानंतर आजपर्यंतचा प्रवास एका वेगळ्या स्वरूपामध्ये समोर येतो। पूर्वीचे मुखवटे गळून पडतात। अहंगंड, मान अपमान, प्रतिष्ठा या साऱ्यांची कात टाकून एक निखळ, निकोप मन समोर येतं आणि आपण साऱ्या गोष्टी मान्य करतो। आपला अहंगंड, आपला अहंकार गळून पडतो, मान अपमान राहत नाही, प्रतिष्ठा राहत नाही, साऱ्यांची कात टाकून देतो, या साऱ्या गोष्टी तो सोडून देतो, नवीन गोष्टीचा तो स्वीकार करतो, टाकून देतो, नवीन गोष्टीचा स्वीकार करतो, जुन्यांचा काय करतो, त्याग करतो। निकोप मन समोर येतं, आपण या सगळ्या गोष्टी काय करतो? मग मान्य करतो की नाही माझ्या हातून अशा चुका घडलेल्या आहे, मी अशा गोष्टी केलेल्या आहे, असं वार्धक्यामध्ये आपल्याला आठवतं। कारण उंबरठा ओलांडून पलीकडच्या जगात जेव्हा जावं लागेल हे सांगता येत नाही। उंबरठा ओलांडून हे जग सोडून दुसऱ्या जगामध्ये आपल्याला जायचं आहे, हा संसार सोडून प्रत्येकाला जायचा आहे, उंबरठा प्रत्येकाला ओलांडायचा आहे, मरण हे अटळ आहे, प्रत्येकाला ते येणार आहे, म्हणून उंबरठा ओलांडून पलीकडच्या जगामध्ये केव्हा जावं लागेल हे काही सांगता येत नाही। पिकलं पान आहे, गळलं तरी नवी पालवी फुटणारच आहे, पिकलं पान गळणारच आहे, मृत्यू आपल्याला अटळ आहे, आपल्याला येणारच आहे, आणि नवीन जन्म पुन्हा होणार आहे, हा निसर्गाचा नियम। याच्यातून कोणाची सुटका आहे? हे शाश्वत सत्य मान्य करावं लागतं, आणि मग जन्मापासून सुरू झालेला नात्यांचा हा प्रवास निर्णायक उंबरठ्यावर येऊन थांबतो आणि आपलं एक अभिन्न असं नातं तयार होतं। साऱ्या नात्यांच्याही पलीकडे जाणार हो, सगळ्या नात्यांच्या पलीकडचं नातं, ज्याला शब्दांचं क्षितिजच काय पण शब्दांचा आबाळही अपुरं पडेल। आपल्या हातून काही निष्ठत चालल्याची ही हुरहुर असली तरी त्याच शेवटामध्ये एक सुरुवात असते। वार्धक्य आलं की कुठलीच आस्था राहत नाही, त्याला त्या देवाचं ध्यान लागतं,
त्याला त्या परमेश्वराचं ध्यान लागतं आणि या सगळ्या गोष्टी संसार तो त्या ठिकाणी त्यागाला तयार होतो. म्हणून अशा प्रकारे त्या शेवटामध्ये एक नवीन सुरुवात होते. त्याला जाण्याची घाई असते, जसं माणसाला आल्यानंतर जन्माला आल्यानंतर या सगळ्या गोष्टी आवश्यक असतात, त्याला सगळ्या गोष्टींची गोडी असते, आपुलकी असते, तसं आयुष्याच्या शेवटी त्याला जावं लागतं आणि म्हणून त्याला जाण्याची ओढ असते. संत तुकारामांनी सांगितलंय, आम्ही जातो आमच्या गावा आमचा रामराम घ्यावा, अशा प्रकारे त्याला त्याच्या त्या शेवटामध्ये सुद्धा सुरुवात असते. आपल्याला ती पुढे नेणारी असते आणि नात्यांची विणी अशीच असते, घट्ट पकडून ठेवणारी असते. जो आलेला आहे तो जाणारच आणि पुन्हा नवीन जन्माला येणारच, असं हे नातं घट्ट विणलं जावं हीच अपेक्षा या ठिकाणी लेखिका मीरा शिंदे यांनी व्यक्त केलेली. आणि नात्यांची विण जर का अशी घट्ट असेल तर ती कायम जोडून ठेवणारी असेल, ती जोडलेली असेल, असा स्वरूपामध्ये हा पाठ आपण या ठिकाणी समजून घेतलेला आहे. पाठावर आधारित कठीण शब्दांची अर्थ वाक्प्रचार ते आपण लिहून घ्यायचे आहे आणि स्वाध्याय जो दिलेला असेल तो सुद्धा आपण लिहून घ्यायचा आहे. धन्यवाद.